हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 21वे, प्रकरणाचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेच्या खाली पान नंबर 65 व पान नंबर 66 वर जी प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, शिकणे कधी संपत नाही. हो उद्या लाग चुका. क्रिकेटची बॅट लाकडी का. खोकल्याची उबळ येते का. सर्दीत नाक गळते का. मेंदूला वास कळतो का. रंगीत तारे असतात का. दिवसा तारे दिसतात का. माणसासारखा माणूस दिसेल का. कवितेच्या आधारे या पद्धतीने आपल्याला या ओळी पूर्ण करता येतील. यानंतर पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. तर यासाठी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहे त्यासाठी आपल्याला एक नंबर दिलेला आहे, कुत्रा. तर वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे वाकडी शेपूट. दोन नंबर आहे पेंग्विन. तर वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे तोकडी मान. तीन नंबर दिलेला आहे साप. तर वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे वाकडी चाल. वटवाघूळ रात्रीचे फिरणे. मासे पाण्यात तरणे. पतंग दिव्यावर मरणे. आणि काजवा चमचम करणे. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, याची उत्तरे तुम्ही तुमच्या मनाने लिहायची आहे. आणि जे तुमच्या मनाने उत्तरे असतात तर ती कधी पण चांगली असतील. तर यासाठी तुम्हाला अ दिलेला आहे, तुमचा मित्र लिहितानी अनेक चुका करतो, तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडायचं आहे. नमुना उत्तर दिलेला आहे, आम्ही त्याला शुद्ध कसे लिहावे ते समजावून सांगू. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याचे शुद्धलेखन तपासून त्याला मार्गदर्शन करू. तुम्हाला जर यापेक्षा जर चांगल्या कल्पना सुचत असतील आणि नक्की सुचतील तर त्या तुम्ही या ठिकाणी मांडायच्या आहे. आ दिलेला आहे, वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल. तुमचे वाचन करताना तुमच्या कोणत्या चुका होतात ह्या तुम्हाला माहिती आहे. आता मी या ठिकाणी नमुना उत्तर देतो की वाचन करताना आमची कोणती चूक होते. काना, मात्रा, वेलांटी यांचे वाचन करताना आम्ही अडखळतो. तुम्ही अडखळत असाल तर लिहा. त्यानंतर त्या टाळण्यासाठी ह्या चुका होऊ नये म्हणून काय करतो, तर यासाठी वाचनाचा रोज सराव करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा.
म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का? याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात? त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक मैत्रिणींना दाखवा. चर्चा करून उत्तरे मिळवा व वर्गात सांगा. तर आपल्या कवितेचंच नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. असेच प्रश्न तुम्हाला कधी पडतात का? जर पडत असतील तर याशिवाय काही वेगळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर त्याची यादी करून तुम्हाला पालक शिक्षक आणि मित्रमैत्रिणींना तुम्हाला दाखवायचे आहे आणि चर्चा करून उत्तर मिळवायचं आहे. तर याचं नमुना उत्तर आहे कवितेतील प्रश्नासारखे प्रश्न कधीकधी आम्हालाही पडतात. मग कोणते प्रश्न पडतात? लहानशा झुरळालाही बायका का घाबरतात? बकऱ्या कुत्र्यासारख्या का भुंकत नाहीत? चिमणी कावळ्याप्रमाणे मेलेल्या ढोरांचे मांस का खात नाही? हे तर नमुना उत्तर आहे. यापेक्षा बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर त्याची चर्चा तुमच्या मित्र मैत्रिणी शिक्षक यांच्याबरोबर करायची आहे आणि ते उत्तरामध्ये मांडायचं आहे आणि यापेक्षा ते उत्तर नक्कीच चांगलं असेल. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का? खालील व्यक्तींकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टींतून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याचं शिकणं कधी संपत नाही. तर आपण प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकत असतो. उदाहरणार्थ आई, वडील, झाडे, पर्वत, नदी, काही कोणतेही प्राणी असून द्या, आपण त्यांच्याकडून शिकत असतो. तर आपण काय शिकतो तर त्याची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर बघा, तर आपण आईकडून काय शिकतो? माया करणे. तर वडिलांकडून काय शिकतो? शिस्तीने वागणे. झाडांकडून काय शिकतो? परोपकार करणे. पर्वताकडून? कुठल्याही संकटात न डगमगणे. आणि नदीकडून काय शिकत असेल बरं आपण? तहान भागवणे. आणि गाढव? कष्ट करणे. आणि कुत्र्याकडून आपण काय शिकतो? तर इमान बाळगणे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.